आज आपण बघूया चुलीवरचा मटणाचा रस्सा कसा बनवायचा. आता ही मी 1 किलो मटण घेतलेलं आहे, हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ह्याला लागणार साहित्य बघूया. गावरान एक खरी चव चॅनल सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. ही मी ओलं खोबरं उभं चिरून घेतलेलं आहे. आता हे पारंपरिक घरगुती पद्धतीनं तयार केलेला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे. थोडस आलं घेतलेलं आहे. हे जिरं तीळ आणि धन हे 4-4 चमचे घेतलेले आहेत. 1-8 लसणाच्या पाकळ्या, 8-10 मिरी आहेत, थोडी 2 तुकडं दालचिनीचे आहेत, 5-6 लवंग आहेत, थोडीशी हळद, तमालपत्री, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आहे. आता आपण ह्याला 1 चमचा हळद घालायची, 1 चमचा मीठ घालायचं आणि हे सगळं आता ह्याला असं कालवून घ्यायचं. आता हळद आणि मीठ ह्याला 1/2 तास लावून ठेवूया. आता चुलीवर आपण मटण करायचंय पातेल्यात, तर या चुलीवर सगळं पातेलं काळं होत या, त्यामुळे ह्याला वरणून असं चिक्कल लावून घ्यायचा. बाहेरून सगळ्या या पातेल्याला चिक्कल लावायचा, म्हणजे घासायला सोपं जात आणि पटकन निघतय पातेलं. करायचंय पातेलं गरम झाले, थोडस तेल ओतायचं. तेल आता गरम झाले, कांदा भाजून घेऊया. आता 1 चमचा हळद घालायचं, 1 चमचा मीठ घालायचं. आता हे आपलं मटण ह्यात टाकायचं. चांगला हलवून घ्यायचं. आता हे झाकून ठेवायचं. आता वरती असं पाणी ओतायचं. हे पाणी गरम झाल्यावर हेच पाणी खाली ओतायचं पातेल्या. हे पाणी ओतायच्या आधी थोडं आणि हलवून घ्यायचं. वरचं पाणी आता ह्याच्यात ओतायचं. आता हे चांगलं शिजून द्यायचं. आता हे मटण शिजलेलं आहे. आता ह्याचा आपण रसा करूया. पूर्ण शिजलेलं आहे. आता आपण मटणाचा रसा करायचा. पातेल गरम झाले, थोडस तेल ओतायचं. आता तेल गरम झाले की तमालपत्री ह्यात घालायचं. आता मगाशी आपण फोडणी टाकताना रस्स्याच्या मटणाला कांदा घातलेला आहे, आता कांदा घालायचा नाही रश्याला. आता हे लाल तिखट हे मसाला घालायचा. मसाला तेलात चांगला भाजून घ्यायचा. त्याला आमचं तेल छुटाय पाहिजे. जर मसाला तुम्हाला घट वाटला तर हे मटणाचं पाणी घालायचं. मसाला चांगला भाजतोय. आता हे आमचं असं तेल मसाल्याला सुटतंय. आमचं तेल सुटेपर्यंत हे भाजायचं असं.
आता मसाला भाजलेला आहे. आता हे मटण ह्याच्यात ओतायचं. जर तुम्हाला रसा जास्त पाहिजे असला तर ह्याच्यात गरम पाणी ओतायचं, थंड पाणी ओतायचं नाही, ही जी चव जाते. आपण थोडं मगाशी मीठ घातलेलं आहे, हळद आणि मीठ. आता थोडस चवीनुसार मीठ टाकायचं. वरून हे कोथिंबीर घालायची. आता रशाला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची. आता आपला रसा शिजून तयार. गावराणी खरी चव चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.